अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडेन ने 8 सितंबर 2022 को पाकिस्तान को F-16 लड़ाकू विमानों के लिए 45 करोड़ डॉलर 3,651 करोड़ रुपए देने के आतंकी प्रायोजित फैसले का विरोध किया, जिसमें भारतीय से अमेरिकी सामानों पर प्रतिबंध लगाने की मांग की गई थी। संगठन ने आज मुंबई के आजाद मैदान में जोरदार विरोध प्रदर्शन किया। महाराष्ट्र के वीर योद्धा संगठन के राज्य प्रमुख श्रीकांत रंजनकर के साथ सैकड़ों कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन में भाग लिया। इस समय संयुक्त राज्य अमेरिका की इस आतंकवाद समर्थक भूमिका के बारे में तीव्र क्रोध व्यक्त करते हुए अमेरिकी सामानों पर प्रतिबंध लगाने की मांग की गई थी। इस बार अमेज़न, नेटफ्लिक्स, कोका कोला आदि अमेरिकी उत्पादों पर प्रतिबंध लगाने के लिए जोरदार घोषणाएं की गई। उस समय अमेरिकी की इस भूमिका में बॉयकॉट अमेरिका हैशटैग सबसे आगे था। सप्टेंबर रोजी जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला जे आर्थिक मदत घोषित केली F-16 या लढाऊ विमानासाठी, त्याच्या विरोधात हे आमचे निदर्शने आहेत। एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतंय की अमेरिकेची जी उत्पादनं आहेत ते भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात चालतात, त्याचा बहिष्कार भारत सरकारने करावा, त्यांची आयात निर्यात भारतामध्ये बंद करावी, कारण की ते इथलाच पैसा गोळा करून अक्षरशः अतिरेक्यांना पोसपाणी खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राला मदत करतात, म्हणजे ते एक प्रकारे अतिरेक्यांना स्पष्ट रूपी मदत करतात। म्हणून अमेरिकेच्या उत्पादनावर भारतामध्ये बहिष्कार घालण्याचं हे आंदोलन आहे। युद्ध थांबवं असं वाटत नाही का तुम्हाला? युद्ध थांबवावं किंवा युद्ध व्हावं हे एक भारतीय नागरिक म्हणून मी बोलणार नाही, ते पण राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी बोलणारे परराष्ट्र मंत्री, राष्ट्रमंत्री, गृहमंत्री हे आहेत, ते बोलतील, तो माझा प्रश्न नाही। आज आंदोलन तुम्ही करताय, याच्या मागचं कारण काय आहे? आज आंदोलन करायला तुम्ही सुरुवात केली आहे, याच्या मागचं कारण? खरं पाहता हे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटना आणि पक्षांनी केलं पाहिजे होतं, पण हे आंदोलन मराठवाडा विभागामध्ये काम करणाऱ्या वीरयोद्धा संघटनेला करावं लागतं। कारण की 8 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर उजळली तरी सुद्धा देशामध्ये कुठल्याही स्वरूपाचं याला विरोध झाला नाही। कमीत कमी या अमेरिका या महासत्ता राष्ट्राला हे तरी कळलं पाहिजे की भारतीय नागरिक जागृत आहे आणि त्याची आंदोलनाची रेष ओढली पाहिजे, म्हणून आम्ही हे आंदोलन करू। साध्य काय होईल ते नक्कीच त्या राष्ट्राला कळणार आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये भारतीय नागरिक जागृत झालेला आहे, तो नक्कीच अमेरिकेच्या उत्पादनावर बहिष्कार घालेल आणि त्यातून अमेरिकेची आर्थिक नस बंद केली जाईल। युक्रेन आणि रशियाचं युद्ध, माझं नाव श्रीकांत रंजनकर, मी वीरयोद्धा।